माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता शनिवारी म्हणजे तीन जूनला आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा याला आपण म्हणतो तर ही पौर्णिमा सुरू होती आहे शनिवारी सकाळी अकरा वाजून सतरा मिनटांनी आणि पौर्णिमा संपते ती चार जूनला म्हणजेच रविवारी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी तर पौर्णिमेचे उपाय हे खूप जास्त प्रभावी मानले जातात कारण पौर्णिमा ही समर्पित असते माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंना त्यामुळे तुम्हाला कितीही पैशाचे प्रॉब्लेम असू द्यात आर्थिक कितीही टंचाई असू द्यात घरामधले वाद कटकटी असू द्यात किंवा कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही असा प्रॉब्लेम असू द्यात हे सगळे प्रॉब्लेम तुमचे या उपायांनी सुटतात इतके हे प्रभावी असतात कारण इतर दिवशी जे आपण उपाय करतो त्यापेक्षा कितीतरी हे जे उपाय आहेत ते जेव्हा आपण पौर्णिमेला करतो ते जास्त प्रभावी ठरतात कारण पौर्णिमा तिथी ही अतिशय शुभ तिथी मांडली जाते माता लक्ष्मीच्या आगमनासाठी भगवान विष्णूंच्या आगमनासाठी त्यामुळे जितके आपण जास्त उपासना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची या दिवशी करतो जितके उपाय तोडगे आपण या दिवशी करतो ते आपल्याला खूप जास्त फळं देतात आणि शीघ्र फलदायी हे उपाय असतात तर असेच उपाय मी दोन उपाय याच्यामध्ये सांगणार आहे ते आपल्याला पौर्णिमेला करायचे आहेत बघा वटपौर्णिमा आहे म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत धनप्राप्तीसाठी किंवा मग आपल्या घराच्या सुखशांतीसाठी एकमेकांमध्ये म्हणजे जे घरामधले आपले आ, इतर मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये कुठलेच क्लेश वाद विवाद राहू नयेत यासाठी आपल्या प्रगतीसाठी आपली मग शैक्षणिक प्रगती असेल आर्थिक प्रगती असेल तर त्या सगळ्यांसाठी हे उपाय खूप आणि खूप चांगले आहेत हे तुम्ही उपाय जे आहेत ते ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वटपौर्णिमेला तर करायचेच आहेत पण प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हे उपाय कराल तर तितकेच ते तुम्हाला जास्त शीघ्रफळ देणारे ठरतील लगेचच आपण उपायांकडे वळूयात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर अशा कवड्या नसतील तर कवड्या तुम्ही घेऊन ठेवा आणि पौर्णिमेला या कवड्यांचं विधिवत पूजन करून त्या तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता सात कवड्या किंवा अकरा कवड्या तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर अशा पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर पौर्णिमेला न विसरता तुम्हाला काय करायचं आहे असं हळदीचं पाणी तयार करायचं आणि या हळदीच्या पाण्यामध्ये कवड्या आपल्याला एक तास भिजत ठेवायच्या आहेत त्यानंतर या कवड्या आपल्याला काढून माता लक्ष्मीच्या समोर अवश्य आणि अवश्य ठेवायच्या आहेत असं केल्याने तुमचे कुठलेच धनाच्या रिलेटेड पैशाच्या रिलेटेड प्रॉब्लेम राहत नाही नेहमी तुमची आर्थिक वृद्धी होते होते त्यामुळे हा उपाय तुम्हाला दर पौर्णिमेला करायचा आहे म्हणजे वटसावित्री दिवशी म्हणजे ज्या ज्येष्ठ पौर्णिमेला तुम्हाला अशा कवड्या ज्या आहेत त्या हळदीमध्ये भिजवून ठेवायच्यात माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहेत आणि याच नाही तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला हे काम करायचंच आहे कारण कवडी ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कवड्यांचं असं पूजन करायचंच आहे आता आपण हा जो दुसरा उपाय बघणार आहोत तो स्वस्तिकचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कटकट असेल भांडणं असतील किंवा एकमेकांचं कोणाशी पटत नाही आहे किंवा मग लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे पैशाची आवक वाढत नाही आहे भरपूर सारे तुम्ही कष्ट करताय तुमच्या व्यवसायामध्ये यश तुम्हाला मिळत नाही आहे म्हणजे धनवृद्धी होत नाही आहे किंवा मग कामं सतत अडतायत कुठलं चांगलं कार्य होत नाहीये तर तुम्ही या समस्यांसाठी हा उपाय अवश्य प्रत्येक पौर्णिमेला करून बघा खूप चांगला प्रभावी उपाय आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये कुंकू घ्यायचं आहे थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा मग गंगाजल नसेल तर गुलाब पाणी टाका किंवा तेही नसेल तर स्वच्छ घरातलं पाणी टाका आणि त्याने हे कुंकू आणि हळद जे आहे ते मिक्स करा आणि अशा कुंकुवाने आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे खाली जी फरशी असते त्या फरशीवरती स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार असे बिंदू द्यायला विसरायचं नाही कारण बिंदू दिल्याशिवाय आ, स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि असं स्वस्तिक काढल्यानंतर मध्यभागी थोडेसे काय करायचे आहे तांदूळ अर्पण करायचे आहेत मनोभावे प्रार्थना करायचे आहे नमस्कार करायचे आहे त्या स्वस्तिकला आणि त्यामध्ये तुम्हाला एक पणती ठेवायची आहे किंवा मग तुम्ही चांदीचा स्टीलचा कुठलाही दिवा ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप जर असेल तर खूप उत्तम नसेल तर तुम्ही तेलदेखील वापरू शकता आणि तुम्हाला तो दिवा काय करायचा आहे त्या रात्री प्रज्वलित करायचा आहे म्हणजे हा उपाय तुम्ही रात्री नऊ नंतर कधीही करू शकता रात्रभरात कधीही असं स्वस्तिक काढून तिथे दिवा प्रज्वलित करू शकता जितका वेळ हा दिवा प्रज्वलित राहील तितका वेळ राहू द्यात दिवा प्रज्वलित केल्याबरोबर त्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे लक्षात घ्या लवंग तुटलेली फुटलेली नकोय तर लवंग ही चांगलीच असावी सा आणि ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरी भरपूर धन येऊ द्या माझ्या घरी सुख समाधान शांती ऐश्वर्य नांदू द्यात अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्ही झोपी जाऊ शकता दिवा जेवढा वेळ चालेल तेवढ्या थोडा वेळ चालू द्या आणि दुसऱ्या दिवशी ही जी लवंग आहे किंवा जी ती वात आहे दिव्यामधली ती तुम्ही काय करा तुमच्याच घरातल्या कुंडीतल्या मातीमध्ये ती तुम्हाला दाबून ठेवायची आहे कुठेच बाहेर विसर्जित वगैरे करू नका कारण ही धनलाभासाठी किंवा सुख शांती समाधानासाठी तुम्ही हा उपाय करताय त्यामुळे तुमच्याच घरातल्या माती मातीमध्ये ती तिथे तुम्हाला दाबून ठेवायची आहे असं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करा तुम्हाला खूप चांगले याचे रिझल्ट मिळतील जर आर्थिकदृष्ट्या तुम्ही कुमकुवत असाल तर नक्कीच तुम्हाला याने फरक पडेल धनाची वृद्धी झालेली तुम्हाला जाणवेल किंवा पैशाचे मार्ग मोकळे होत आहेत हे जाणवेल घरामधल्या कटकटी अडचणी दूर झालेल्या तुम्हाला दिसेल इतका हा प्रभावी आणि छान उपाय आहे आता आंब्याच्या पानांचा एक उपाय तुम्हाला सांगते अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हा तुम्ही फक्त पौर्णिमेलाच करायचा आहे आणि इतका प्रभावी आहे उपाय हा की तुमच्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती शंभर टक्के निघून जाईल या उपायाने दर पौर्णिमेला तुम्ही न विसरता हा उपाय करत चला अतिशय छान आणि सोप्पा उपाय आहे तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला बघा तर पाच आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला काय करायचे आहेत ही पानं म्हणजे आता शनिवारी पौर्णिमा लागते तर सूर्यास्तानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा ही पानं एका तांभणात घ्या किंवा मग एका स्टीलच्या डिशमध्ये घ्या आणि ज्या ताम्हनात किंवा डिशमध्ये ही आंब्याची पाच पानं ठेवलेली आहेत त्यामध्ये घरातलंच तुमच्या स्वच्छ पाणी घ्या आणि चिमुटभर हळद त्यामध्ये टाकायची आहे आणि अशीच पानाबरोबर ही डिश जी आहे किंवा जे तामण आहे ते उचलून तुम्हाला कुठं न्यायचं आहे रात्री तुमच्या टेरेसवरती चंद्राच्या प्रकाशात न्यायचं आहे किंवा मग कुठे तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हे तामण किंवा डिश जे आहे पानं असलेली आणि त्यामध्ये जे पाणी आपण ओतलेलं आहे तर ते तामन तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवायचे जेणेकरून चंद्राचा प्रकाश त्या ताम्हणावरती पडेल हे तामण तुम्ही रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकता किंवा मग दोन ते तीन तास देखील तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये हे ठेवू शकता नंतर हे आपल्याला घरात आणायचं आहे आणि घरामध्ये हे, हे ताम्हण आणल्यानंतर ही जी पाच आंब्याची पानं आहेत त्या पाच आंब्याच्या पानांनीच तुम्हाला ते जे हळदीचं पाणी तयार केलेलं आपण जे चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं ते पाणी तुमच्या मुख्य दरवाजावर पहिल्यांदा तुम्हाला शिंपडायचं आहे आणि एक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत तुमच्या घरामध्ये सर्वत्र या आंब्याच्या पानांनीच हे पाणी शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावर शिंपडा अंगनाथ शिंपडा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही शिंपडू शकता किचन हॉल सगळीकडे तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया जो आहे तो सोडून हे पाणी सर्वत्र तुम्ही शिंपडू शकता अतिशय प्रभावी उपाय आहे घरामधली जेवढे काही नकारात्मकता आहे तुमच्या ती सगळी या उपायाने निघून जाईल इतका हा उपाय प्रभावी आहे घरामधल्या कितीतरी समस्या तुम्हाला कमी होताना दिसतील हळूहळू तुम्ही जेव्हा प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय न चुकता कराल तेव्हा तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट जाणवतील इतका हा उपाय प्रभावी आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील तर तेही तुम्हाला कमी होताना दिसतील किंवा मुलं हट्टी आहेत जिद् आहेत ती पण तुम्हाला सुधारताना दिसतील किंवा तुमचे पती तुमचं ऐकत नाही आहेत किंवा घरामधले कोणते मेंबर तुमचं रिस्पेक्ट करत नाही आहे तर त्यामध्ये देखील सुधारणा तुम्हाला जाणवेल त्याचबरोबर बरोबर आर्थिक स्थितीमध्ये पण तुम्हाला खूप सुधारणा झालेली जाणवेल इतका हा छान उपाय आहे सर्वांनी दर पौर्णिमेला अवश्य करावा कारण यावरती जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा चंद्राची किरणं याच्यावरती पडतात त्यामुळे खूप प्रभावी आणि पवित्र ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते म्हणून हा उपाय खूप आणि खूप छान प्रभावी आणि सोपा आहे नंतर ही जी आंब्याची पानं आहे ती पौर्णिमा संपेपर्यंत तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवून द्या नंतर तुमच्या घराच्या कुंडीतल्या मातीमध्ये ही तुम्ही टाकू शकता आता काही ताईदादा असं म्हणतील की आमच्या आ... घरावरती किंवा टेरेसवरती किंवा मग बाल्कनीमध्ये चंद्र प्रकाश येऊ शकत नाही तर आम्ही कसा करायचा उपाय तर जिथे तुमची तुळस आहे तिथे फक्त तुम्ही हे जे ताम्हण आहे ज्या ताम्हणामध्ये आपण पाच पानं ठेवलेली आहे पाणी टाकून त्यामध्ये आणि हळद टाकून ते, ते, ते ताम्हण फक्त तुम्ही तुमच्या तुळशीसमोर ठेवा एक ते दोन तास आणि पुन्हा हे जे पाणी आहे ते तुमच्या घरभर सर्वत्र शिंपडा किंवा रात्रभर जरी ते ताम्हण तुळशी समोर ठेवलं तरीही चालू शकेल तर नक्की हे उपाय जे आहेत ते या पौर्णिमेला म्हणजे शनिवारी करून बघा दर पौर्णिमेला हे करत राहा उपाय नक्की तुम्हाला चांगले रिझल्ट अनुभवायला मिळतील व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे हे उपाय त्यांना कळतील त्यांच्याही आयुष्यातल्या समस्या कमी होतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे जे ताम्हण आहे ते तुम्ही रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवा किंवा मग दोन तास ठेवा चार तास ठेवा तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे हे ताम्हण तुम्हाला तुमच्या घरात पुन्हा आणायचं आहे